नमस्कार. आज वैशाख शुक्ल तृतीया, शके 1944, अक्षय तृतीया. मी गीतांजली जोशी शहा सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. मान्सून पूर्व करावयाची सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण करून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची पालकमंत्र्यांची सूचना. शहर विद्रुपीकरण करणाऱ्या 39 जणांवर गुन्हे दाखल. आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीबरोबरच पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं, पालकमंत्री. आम्हाला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूयात ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. जिल्ह्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीबरोबरच पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं, तसंच शेतीला पाणी मिळावं यासाठी कृषी विभागानं पाण्याचे स्रोत शोधून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून 1.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामापूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात झाली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. गेल्या वर्षी झालेल्या खरीप हंगामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसंच 2022-2023 खरीप हंगामाच्या नियोजनावर चर्चा झाली. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माहिती पुस्तिकेचं आणि पोस्टरचं प्रकाशन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. खेवारे इथे शाफ्ट तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेतीला पाणी पुरवठा करण्याची योजना सुरू केली. अशा तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात जास्त क्षेत्र पाण्याखाली येतं, त्यामुळे जिल्ह्यात आणखी 12 ठिकाणी अशा प्रकारची योजना सुरू करून ती राबवावी. जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. त्याचबरोबर जिल्ह्यात माती परीक्षणासाठी फिरतं परीक्षण वाहनासाठीही जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी पालकमंत्र्यांसह आमदार निधीतून मदत मिळेल. शेती किफायतशीर होण्यासाठी गट शेतीला प्रोत्साहन देण्यात यावं, तसंच त्यांच्या मालासाठी विक्री व्यवस्थाही करण्यात यावी. विकेल ते पिकेल योजनेनुसार शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कृषी विभागानं सहाय्य करावं. संत सावळा माळी आठवडे बाजाराच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीसाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील गृहसंकुलात जागा द्यावी, जेणेकरून नागरिकांनाही ताजी आणि स्वच्छ भाजी मिळेल. जिल्ह्यातील भेंडी उत्पादन वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. खरीप हंगाम 2022-23 नियोजन करताना शेतकऱ्यांना जी बी बियाणं आणि खतं हवी आहेत, तीच बी बियाणं आणि खतं मिळावीत यासाठी प्रगतशील शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन नियोजन करावं. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाच्या योजनांची शेतकऱ्यांना माहिती द्यावी. ठाणे जिल्ह्यात अनेक तबेले आहेत, तेथील शेण खताचा वापर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचनाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांनी यावेळी 2022-2023 या वर्षाचं खरीप हंगामाचं नियोजन सादर केलं. 2021 मधील नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्तांना 1.79 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे. तसंच गेल्या वर्षी 75% पीक कर्ज वाटप झालं आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत 11 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 13 प्रस्तावांवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती वाघ यांनी यावेळी दिली. महापालिका क्षेत्रातील वर्तकनगर प्रभाग समितीमधील विविध ठिकाणच्या स्वच्छतेसह
ड्रेनेज, रस्ते दुरुस्ती, उद्यानातील आणि रस्त्यावरील करावयाच्या स्थापत्य कामांची आज महापालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी परिसर स्वच्छतेसोबत रंगरंगोटी उद्यानात आवश्यक ती कामं पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. महापालिका आयुक्त यांनी वर्तकनगर प्रभाग समिती इथून स्वच्छता कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली. या पाहणी दौऱ्यामध्ये पोखरण रोड इथल्या स्वर्गीय प्रमोद महाजन निसर्ग उद्यानाची पाहणी करण्यात आली. या उद्यानात पाणपोई बसवणं तसंच उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला विद्युत खांब इतरत्र हलवणं, आवश्यकतेनुसार विद्युत व्यवस्था करणं, कोठारी कंपाऊंड इथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचतं, या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीनं होण्याच्या दृष्टीनं आवश्यक ती कामं करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त यांनी संबंधितांना दिले. डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर असलेली पोलीस चौकीसाठी पर्यायाच्या जागेची शहानिशा करून ती स्थलांतरित करणं तसंच तुळशीधाम इथल्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी बायोमेट्रिक करणं, कृष्णानगर येथील रस्त्याचं काम पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदरचं काम लवकरात लवकर पूर्ण होईल या दृष्टीनं कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेच्या 9 प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृतपणे जाहिरात फलक, भित्तीपत्रक लावून शहर विद्रुपीकरण करणाऱ्या 39 जणांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सहाय्यक आयुक्तांमार्फत करण्यात आली. शहरातील रस्ते, दुभाजक तसंच चौकात अनधिकृतपणे जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर्स, स्टिकर्स, भित्तीपत्रक लावून शहर विद्रूप करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 च्या अंतर्गत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी सर्व प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जिल्ह्यात कोरोनाचे 4 नवे रुग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही. सध्या जिल्ह्यामध्ये 98 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आतापर्यंत 11,893 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 4 रुग्ण आढळले. सध्या 33 रुग्ण उपचार घेत आहेत तर आतापर्यंत 2,127 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. सध्या 7 रुग्ण उपचार घेत आहेत तर आतापर्यंत 2,953 रुग्ण दगावले आहेत. ठाणे ग्रामीणमध्ये एकही रुग्ण नाही. सध्या 4 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1,255 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व करावयाची सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण करून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका, पोलीस, MMRDA, MSRDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, MSCB, रेल्वे, NDRF, जिल्हा प्रशासन अशा सर्वच यंत्रणांसोबत घेतलेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत त्यांनी सर्व यंत्रणांना हे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सद्यस्थितीत महानगरपालिका स्तरावर अनेक विकास कामं सुरू असून त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ही कामं पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा.
मॅनहोल उघडे राहू नयेत, ड्रेनेज लाईन वर झाकणं असावीत, रस्त्यावरील झाडांची आधीच छाटणी करावी अशा सूचना देखील शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसंच ज्या ज्या रस्त्यांवर कोणत्याही कारणामुळे खड्डे पडले असतील, नालेसफाई अर्धवट राहिली असेल, ती तातडीनं पूर्ण करा असेही निर्देश दिले. शहरांतर्गत रस्ते आणि पुलांची सद्यस्थिती आणि त्यांची दुरुस्ती यांचा आढावा देखील त्यांनी या बैठकीत घेतला. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, पनवेल आणि भिवंडी या महानगरपालिकांच्या आयुक्तांनी आपापल्या पालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व तयारी कशाप्रकारे करण्यात आलेली आहे याची माहिती दिली. यात प्रामुख्यानं आपत्कालीन कक्ष उभारणं, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणं, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण करणं, बोटी, पाणबुडे, बचाव पथक, पाणी उपसण्यासाठी वापरावयाचं पंप, फॉगिंग मशीन्स, निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणारी औषधं, तात्पुरतं पुनर्वसन करण्यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या जागा, अग्निशमन दलाची सज्जता असे सर्व उपाययोजना केल्याचं सांगितलं. ठाणे महानगरपालिकेने आपले TDRFचं पथक सज्ज ठेवलं आहे, तर नवी मुंबईत डोंगराच्या कडेला राहणाऱ्या लोकांना इतरत्र हलवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेने समुद्रात अडकणाऱ्या बोटींना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यासाठी मच्छीमारांच्या बोटी सज्ज ठेवल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसात ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत ते तात्काळ बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर ज्या रस्त्यांवर दर दिवशी वाहतूक कोंडी होते ती सोडवण्यासाठी पर्यायाचा विचार देखील या बैठकीत करण्यात आला. यात प्रामुख्याने साखेत पुलाची डागडुजी वेळेत करणं, मुंब्रा बायपास रस्त्यांची दुरुस्ती तातडीनं हाती घेऊन पूर्ण करणं आणि मान्सून नंतर त्यांच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेणं, भिवंडी आंजूर फाटा वडपा या मार्गाची डागडुजी करून तो तातडीनं वापरण्यायोग्य करणं, घोडबंदर रोडवर फाउंटन हॉटेलपाशी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्यानं, तिथे वाहतूक कोंडी होत असल्यानं या भागात खड्डे बुजवण्यासाठी एक टीम कायम तैनात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहापूर, मुरबाड, खोपोली येथील खराब रस्त्याच्या तातडीनं दुरुस्त करून वापरण्यायोग्य बनवणं, माळशेज घाटात सुरू असलेल्या चौपदरीकरणाची कामाची सद्यस्थिती जाणून घेऊन या कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना देखील शिंदे यांनी या बैठकीत दिल्या. बदलापूर अंबरनाथ दरम्यान दरवर्षी उल्हास नदीला पूर आल्यावर नागरिक अडकून पडत असल्यानं तिथे कायमस्वरूपी बोटी आणि मनुष्यबळ तैनात ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटी कल्याण दिवा इथे थेट रेल्वे रुळाच्या नजीक येऊन वाळू चोरी करत असल्याचं निदर्शनास आल्यानं त्यामुळे कधीतरी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता महसूल विभागाला या अवैध वाळू उपशावर तातडीनं कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेळ प्रसंगी दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या बाबतीत कुणाचीही हयगय करू नये असे आदेशच शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले. शहरात, उपनगरात पावसाळ्याच्या दिवसात रेल्वे पुरात अडकणं, इमारत कोसळणं, नागरिक पुराच्या वेढ्यात अडकून पडणं अशा वेळी NDRFच्या पथकाला पाचारण करण्यात येतं. NDRFच्या 2 तुकड्या ठाणे जिल्ह्यात सज्ज ठेवण्यात येणार असून त्यांच्या राहण्या थांबण्याची व्यवस्था देखील संबंधित मनपा क्षेत्रात करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मान्सूनमध्ये उद्भवणारी परिस्थिती नीट हाताळायची असेल तर आत्तापासूनच त्याची नीट तयारी करावी लागेल. आज प्रत्यक्ष फील्डवर उतरून घेतलेले कष्ट उद्या प्रत्यक्ष पावसाळ्यात आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे प्रत्येक मनपा आयुक्त, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी अशा सगळ्यांनीच याबाबत पूर्ण तयारी करा असे स्पष्ट निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी,
ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। मान्सूनपूर्व करावयाची सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण करून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची पालकमंत्र्यांची सूचना। शहर विद्रुपीकरण करणाऱ्या 36 जणांवर गुन्हे दाखल। आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीबरोबरच पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं पालकमंत्री। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।